अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। भाइयों, ये मिलाद नबी का सवा दिन है, इसलिए हमारे सदर मुहतरम अयूब साहब अरफा मुतला की जानिब से हर गरीब यहाँ जितने भी आए थे, कम से कम 700-800 आदमी घरों को गोश्त, सेवियाँ, तरकारी, ईद को क्या लाती है सब पता दे रहे हैं, इंसान के लिए दे रहे हैं, नाराजगी के लिए। ईद मिलादुल नबी है, किस किस्म के इंसान है, दयालु इंसान है, देने वाले हैं, खर्चीला हैं, अपने जेब से भी खर्च करते हैं, जैसे खरीदने का प्रोग्राम करते हैं और शादियों में भी गरीब लड़कियों की शादी कराते हैं। और ऐसे गरीब गरीब को नहीं, हर घर में आज राशन देने वाले हैं अपने जानिब से खुशी से, ताकि हर आदमी खुशी से ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम मना सके। रहमतुल्लाहि व बरकातहू। मोहम्मद की मोहब्बत है दीन हक़ की शर्त अव्वल, इसी में हो अगर खामी तो सब कुछ नामुकम्मल है। आप तमाम आलम इस्लाम को जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुबारक। देखा हूँ 12 साल से अपने खास सरफे खास से जो है कराते हैं, लेकिन इस बार एक ऐसा माहौल है कि टीपू नगर में 700 आदमी के लिए इन्होंने राशन का इंतज़ाम किया है, जिसमें चावल, गोश्त और इसके अलावा सेवियाँ, शक्कर और जो ज़रूरियात थी सालन के लिए, वो तमाम सालन की ज़रूरियात, ये तमाम चीज़ें इन्होंने यहाँ पर मुहैया करने के लिए इंतज़ाम किया है। बस अदब एहतराम के साथ नात पढ़ लिया करें और जो है अदब के साथ जो है नात शरीफ पढ़ कर हुजूर राज़ी हो जाना, क्योंकि खबर में हशर में काम आने वाले, अगर से नबी ना होते तो कुछ भी ना होता। उनकी मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की ईद मनाए जाएंगे और जो सब मिलकर भाया जो है सवा 2 घंटे से लेकर जुलूस निकलेगा, जो है हर हमेशा जो है ये कायम दायम होते। आज हमारे सदर मोहतरम अयूब खान साहब ने रेशन का ये रखा गया है, आज ईद है, ईद के सिलसिले में रेशन पैकेट दिया जा रहा है, जिसका सिलसिला आइंदा अभी आपको भी दिखाएंगे, आप भी देखेंगे, इंशाल्लाह बड़ी खुशी की बात है, हर घर को ये रेशन सप्लाई होगा। ये कितने घरों के लिए रेशन? ये करीब 600-700 घरों के लिए, माशाल्लाह। टीपू नगर में या पूरे दूसरी जगह पे? टीपू नगर में 600 घरों में दे रहे हैं या दूसरा? टीपू नगर में ही दे रहे हैं। क्या क्या दे रहे हैं? यहाँ पर चावल, गोश्त, सेवियाँ और शक्कर, आटा, ये सारे चीज़ें जो कच्चा सौदा भी सारे जो सालन खुशका खुरमा जो ईद के वास्ते क्या है, क्या होना है, तेल, ये सब सारे चीज़ें दे रहे हैं। आपका नाम है? मेरा नाम केजे गौसमुद्दीन, मैं यहाँ पर सेक्रेटरी हूँ। मिलाद के मौके पर हमारे सदर मोहतरम अयूब खान साहब बहुत मंदों के लिए चावल, गोश्त, तरकारी का इंतजाम मुफ्त में कर रहे हैं, तकरीबन 700 घरों को इसका फ़ायदा पहुँच रहा है। इस मुबारक महीने में ऐसे बहुत सारे काम कर चुके हैं, ये एक इनका बहुत बड़ा काम है जो अंजाम दे रहे हैं हर साल से, इसी तरह से हर साल की तरह इस साल भी इस काम को अंजाम दे रहे हैं। इस काम के लिए हम सब की तरफ से अयूब खान साहब को मुबारकबाद, दिली मुबारकबाद पेश करते हैं। जन का नोड़ी एल मन बंद खुशिया तक इतना खुशी ऐन बे नमेंगे ग्रैंड बाजा अली हूँ खुशी आगे मन लेडीसु मकलो नमजवर खुशी आगे केस जन अयूब खान जश्न ನಮ್ಮವನು ಅವೇರ್ನೆಸ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಅಂತ ಇದೆ, ನಮ್ಮ ಮೊಹಮ್ಮದ್ ಮುಸ್ತಫಾ ಸಲ್ಲಲ್ಲಾಹು ಅಲೈಹಿ ವಸಲ್ಲಂ ಮಹತ್ವ ಆಚರಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಪ್ರತಿ ಇದು ಬರೇ ನಮ್ಮ ನಾಲ್ಕಿನಿಂದ ಇದು ಆಚರಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇದರಲ್ಲಿ ನಾವು ಜುಲೂಸ್ ಅಂತ ಮಾಡ್ತೀವಿ ಮೆರವಣಿಗೆ, ಅದರಲ್ಲಿ ಏನಾಗಿದೆ ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ನಮ್ಮ ಹುಡುಗರು ನಮ್ಮ ಯೂತ್ ಹುಡುಗರು ಆ ಒಂದು ಗುಮಸ್ನಲ್ಲಿ ಬ್ಯಾಂಡ್ ಹೊಡೆಯೋದು ಅಥವಾ ಪಟಾಕಿ ಹೊಡೆಯೋದು ಅಥವಾ ಲಾಠಿ ದರ ಅಥವಾ ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ಕು ಇದಕ್ಕೆ ಸ್ವಲ್ಪ ತೊಂದರೆ ಆಗ್ತದೆ. ನಮ್ಮ ಏನೇನು ತೊಂದರೆ ಮಾಡಬಾರ್ದು, ನಾವು ಯಾವ ಕಾರಣಕ್ಕೆ ಯಾವ್ದಾದ್ರೂ ಒಂದು ತೊಂದರೆ ಆಗ್ತದೆ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಸುಮಾರು ಒಂದು 10 ವರ್ಷದಿಂದ ಒಂದು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಈ ಒಂದು ಅವೇರ್ನೆಸ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ನಮ್ಮ ಅರ್ಪಮುಖದ ಫೌಂಡೇಶನ್ ಮತ್ತು ಮುಗಿಸಿ ಮುಖ್ಯ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ.
ಏನಂದ್ರೆ ಕಾರಣ ಏನಿತ್ತು, ನಾವು ನಮ್ಮ ಮನವಿಗೆ ನಾಳೆ ಡಿಸೆಂಬರಲ್ಲಿ ಪ್ರೊಸೆಷನ್ ದಿವಸ ನಾವು ಯಾವ ಕಾರಣಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಪೊಲೀಸ್ ಆಗಲಿ ಟ್ರಾಫಿಕ್ ಆಗಲಿ ಮತ್ತೊಂದು ನಮ್ಮ ಇನ್ನೊಬ್ರು ತೊಂದರೆ ಆಗ್ಬಾರ್ದು ಆ ರೀತಿ ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ. ನಮ್ಮಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಇಸ್ಲಾಮಿಕ ನಮ್ಮ ಧರ್ಮದಲ್ಲಿ ಯಾವ ಕಾರಣಕ್ಕೆ ನಾವು ಬೇರೆಯವ್ರಿಗೆ ತೊಂದರೆ ಕೊಡಬಾರ್ದು. ಮುಸ್ತಫ ಸಲ್ಲಾದು ನಮ್ಮೆಲ್ಲ ಎಲ್ಲ ರಿಲಿಜನ್ನಲ್ಲಿ ನೋಡಿ ಬೇರೆಯವ್ರಿಗೆ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಸಾಧು ಸಂತಾಗಲಿ ಅವರೇನಾದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಅವರು ಅವರಲ್ಲಿ ಯಾರು ಸಾಧು ಸಂತ ಅಂದರೆ ರಿಯಲ್ ಅವರೆಲ್ಲ ಬೇರೆಯವ್ರು ಭೇದ ಭಾವನೆ ಅವ್ರು ಒಂದು ಮನುಷ್ಯ ಹ್ಯುಮನಿಟಿ ಕೆಲಸ ಮಾಡೋ ಜನ ಅವರು. ಇವಾಗ ನಾವು ಸ್ವಲ್ಪ ಕೆಲವು ಜನ ಅವರು ರಾಜಕಾರಣಿ ಲಾಭಕ್ಕೆ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಅತಿ ಇದನ್ನು ಸೇರಿಕೊಂಡು ಮಾಡ್ತಾರೆ. ನಮಗೇನು ಅಭಿಪ್ರಾಯ ನಮಗೇನಂದರೆ ನಾವು ಒಂದು ವರ್ಷದ ದಿವಸ ಬೇರೆಯವ್ರಿಗೆ ಯಾವ ತೊಂದರೆ ತೊಂದರೆ ಆಗ್ತಾ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಿದೆ ನಾವು ದಿವಸ ದಿವಸ ಓದಬೇಕು ಮಾಡ್ತೀವಿ ಮಾಡಬೇಕು. ಆದರೆ ಮಾಡೋದು ನಮಗೆ ರೀತಿ ಹಾಕಬೇಕು. ನಾವು ಓಡೋದು ಜಾಗದಲ್ಲಿ ಪಟಾಕಿ ಹೊಡೋದು ಬ್ಯಾಂಡ್ ಹೊಡೋದು ಜೀವಿ ಹೊಡೋದು ಎಲ್ಲ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇಲ್ಲ. ನಮ್ಮ ಧರ್ಮದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಇಲ್ಲ. ನಾವು ಇದು ಇದು ಅಡಿಕ್ಷನ್ ಆ್ಯಡ್ ಮಾಡಿರೋದು ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ. ನಮ್ಮ 10 ವರ್ಷದಿಂದ ನಮ್ಮ ದಿನಸೆ ಮಹಮ್ಮದಿಯ ಕಮಿಟಿ ಸಂಘದಿಂದ ನಾವು ಒಂದು ಅವೇರ್ನೆಸ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮು ಒಂದು ವೆಹಿಕಲ್ ಒಂದು ವೆಹಿಕಲ್ನ ನಮ್ಮ ವೆಹಿಕಲ್ ಸಲೋನಿಗೆ ಕಳಿಸ್ತೀವಿ. ಏರಿಯಾ ಏರಿಯಾಗೆ ಹೋಗಿ ಅವರು ಕೃಷಿ ಏನು ಮಾಡಬೇಕು ಯಾವ ರೀತಿ ಹೋಗಬೇಕು ಅಂತ ಒಂದು ಅವೇರ್ನೆಸ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ. ಇವತ್ತೊಂದು ದಿವಸ ಈ ವರ್ಷ ನಮ್ಮ ಇದನ್ನು ನಾವು ಮುಂಚೆ ನಮ್ಮ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಜಸ್ಟು ಇದು ಮಾಡಿ ನದಿ ಮತ್ತು ಹಜರತ್ ಅಬ್ದುಲ್ ರಹಮಾನ್ ಶಾಖದ ಗಂಧದ್ದು ಇದೆ. ಆಮೇಲೆ ನಾವು ಮದುವೆ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಮದುವೆ ಮಾಡ್ತೀವಿ. ಆಮೇಲೆ ಅದೂ ಪ್ರೊಸೆಷನ್ ಬಟ್ ಆ ಪ್ರೊಸೆಷನ್ ಬಂದು ಬರೀ ಏರಿಯಾಕ್ಕೆ ಸೀಮಿತ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಿದೆ. ಇದು ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಇಡೀ ಬೆಂಗಳೂರಿಂದ ತೊಂದರೆ ಆಗುತ್ತೆ. ಮಾಡಿ ಅವೇರ್ನೆಸ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಥರ ಮಾಡ್ತೀವಿ. ಎನರ್ಜಿ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ನಾನು ಮೆಸೇಜ್ನ ಇಡೀ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ನಾವು ತರ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಈ ಥರದಂಥ ಒಂದು ಒಬ್ಬರಿಗೆ ಲಾಭ ಆಗಬೇಕು, ಒಬ್ಬರು ಒಳ್ಳೆಯದಾಗಬೇಕು, ಇದು ಅಂತ ಒಂದು ಈ ಮಾಡಿ ಅಂತ ಒಂದು ವಿನಂತಿನ